या बातमीचे प्रायोजक आहेत कादरी मल्टी स्पेशलिस्ट हॉस्पिटल सोलापूर। आम्ही जाळपोळी सारख्या गोष्टींचे समर्थन करत नसल्याचे आमदार बच्चू कडू यांनी म्हटले। तर या परिस्थितीत कोणीही राजकारण करू नये। आज महाराष्ट्र कोणत्या स्थितीत आहे अशा वेळेस राजकीय वक्तव्य करणे चुकीचे आहे। तसेच विशेष अधिवेशनाची मागणी होत आहे, याच्या अगोदर देखील ठराव पास झाला आहे। ओबीसी मधून जर मराठ्यांना आरक्षण देण्याचा लवकर होत असेल तर द्यावं, त्यात काही सवलती देखील दिल्या पाहिजे असे यावेळी आमदार बच्चू कडू यांनी म्हटले। त्याचबरोबर जाळपोळीबद्दल ते म्हणाले की त्यांचं आम्ही समर्थन करत नाही, रक्त सांडवू नका, तर रक्त देणारी भूमिका आपण बजावली पाहिजे असे म्हणत गृहमंत्र्यांबद्दल ते म्हणाले की या अशा वातावरणात कठोर भूमिका घेऊन चालणार नाही, तुम्ही कारवाई करा, परंतु गृहमंत्र्यांनी अशी कठोर भूमिका घेऊन चालणार नसल्याचं आमदार बच्चू कडू यांनी म्हटलंय। शिवसेनेवाले पण होते ना, मग पण होते, उद्धव ठाकरेंना बोलवलं नाही असं म्हणजे नाही, आबो घेऱ्यांना बोलवलंय, पदाधिकारी आलते ना, अनिल परब आहे ना बैठक, आणि मला वाटतं याच्यासाठी वेगळं आमंत्रण द्यायची गरज नाही, समाजाला चांगला संदेश विशेष अधिवेशनाची काही गोष्ट करण्यात आली, मागणी होत आहे, कारण आता याच्या अगोदर पण अधिवेशनात ठराव पास झालेलाच आहे, अधिवेशनानं मराठ्यांना आरक्षण द्यावं असं म्हटलंच आहे। फक्त त्या दोन गोष्टी आहे, वेगळं मराठ्याकडून वेगळं आरक्षण द्यायचं काय, ओबीसीमधून मराठ्यांना द्यायचं काय। माझं म्हणणं आहे ओबीसीमधून जर मराठ्यांना देण्याचं जर व्यवस्थित होत असेल लवकरच असेल ते द्यावं। दुसरी असं गोष्ट आहे का, आता आपण नोकरीसाठी जो आरक्षण मागतोय जास्तीत जास्त शैक्षणिक, त्यामध्ये काही सवलत तेपर्यंत होत नाही, काही सवलती दिल्या पाहिजे। ठिकाणी जाफळ होते, हिंसाचार होते, त्याचं काही आम्ही समर्थन करणार नाही, म्हणूनच रक्तदान करतो आहे। रक्त सांडू नका, रक्त देणारी भूमिका आपण बजावली पाहिजे। राज्याचे गृहमंत्री 307 चा गुन्हा दाखल करण्याची भाषा करत आहेत, मला वाटतं या अशा वातावरणामध्ये आपण एवढ्या कठोर भूमिका घेऊन चालणार नाही, तुम्ही कारवाई करा, पण गृहमंत्र्यांनीच असं कठोर वागणं, त्यांनी एखाद्या अधिकाऱ्याकडून म्हटलं असतं तर ठीक आहे, पण गृहमंत्र्यांनी स्वतः असं म्हटलं तर त्याच्यामध्ये संदेश लोकांपर्यंत वाईट जातं, इतकं मात्र खरं आहे। याच्यामध्ये राजकारण करू नये। आज महाराष्ट्र कुठल्या स्टेपमध्ये आहे, कशा परिस्थितीत आहे, अशा वेळेस राजकीय भाषण वक्तव्य करणं हे त्यापेक्षा चुकीचं आहे। सोलापुरात वैद्यकीय क्षेत्रात उत्तुंग भरारी घेतलेले व आयएसओ नामांकन मिळालेले हॉस्पिटल म्हणजे कादरी मल्टी स्पेशलिस्ट हॉस्पिटल। 24 तास मेडिकल औषधांची सुविधा, सुसज्ज महिला वार्ड, अत्याधुनिक तंत्रज्ञानाचे आयसीयू, ऑपरेशन थिएटर, बालरोग विभाग, प्रसूती रूम, हाय टेक्नॉलॉजीचे एक्स-रे रूम, सोनोग्राफी, अत्याधुनिक आयसीयू विभाग आणि 24 तास इमर्जन्सी सर्व्हिस ही। आमचा पत्ता प्लॉट नंबर 10 मजरेवाडी नई जिंदगी रोड अथर्व मंगल कार्यालयाजवळ सोलापूर।